नमस्कार. रूपदा या कार्यक्रमात मी राहुल फाटे तुमचं परत एकदा मनःपूर्वक स्वागत करतो आहे सौंदर्याच्या गुजगोष्टी करण्यासाठी. मागल्या एपिसोडमध्ये आपण पीलिंगबद्दल बोलत होतो आणि मी तुम्हाला सांगितलं होतं आपण बोलणार आहोत स्किन पील्स वापरून आपल्याला गोरं कसं होता येईल याविषयी. कारण गोरं होण्याची जिद्द, गोरं होण्याची एक जिज्ञासा प्रत्येक तरुण मुलीच्या मनात असते. मुलगी लग्नाला आली की तिच्या आईवडिलांनाही असं वाटत असतं की आता आपली मुलगी गोरी दिसावी आणि मग सगळ्यांचा धडपडाट सुरू होतो तो त्या गोरेपणाबद्दल. गोरं व्हायचं म्हटलं की नेमकं काय करायचं, म्हणजे गोरेपणासाठी काय करता येणार आहे, असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोंगावायला लागतात. आणि मग टी व्हीवर दिसणाऱ्या वेगवेगळ्या जाहिराती, त्या जाहिरातींना आपण बळी पडत जातो. म्हणजे बघा, सगळ्यात पहिल्यांदा येतं तो ब्लीचिंगचा कन्सेप्ट. आणि असं वाटत असतं, जाहिराती पाहून आपल्याला नेहमीच वाटत असतं की ब्लीच चेहऱ्यावरती लावलं की आपण गोरे होणार. पण गंमत बघा, ब्लीचमुळं त्वचा ब्लीच होत नाही. त्वचेचा रंग ब्लीच वापरण्यानं आपल्याला निश्चितच बदलता येत नाही. फरक एवढाच घडतो की त्वचेवर जे केस असतात ते जर डार्क रंगाचे असतील तर ब्लीच वापरून आपल्याला त्यांचा रंग हलका करता येतो. आणि बघा, खूपदा गंमत अशी होते की एखादी कॉलेज गोईंग मुलगी, तिच्या चेहऱ्यावरती खूप सारी लव असते, काळे दिसणारे केस असतात आणि डार्क रंगाची ही मुलगी असते. आणि मग टी व्हीवर किंवा इतर ठिकाणी किंवा पेपर्समध्ये ब्लीचनं गोरं होतं अशी जाहिरात बघून ती ब्लीच घरी विकत घेऊन येते. डब्यावरच्या इन्स्ट्रक्शन्सनुसार ब्लीच आणि ॲक्टिव्हेटर एकत्र करते आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावते. त्या ब्लीचच्या डब्यावर कुठंतरी लिहिलेलं असतं की हे ब्लीच 10 मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा. आणि या मुलीला वाटतं आपण जरा थोडेसे जास्त डार्क आहोत, आपण हे ब्लीच थोडं जास्त वेळ लावून ठेवूयात. परिणामी ती 10 ऐवजी 15-20 मिनिटं ब्लीच चेहऱ्यावर लावून ठेवते आणि परिणामी तिच्या चेहऱ्यावरचे सगळे केस ब्लीच होऊन जातात, त्यांचा रंग पूर्णपणे फेड होतो आणि ते सोनेरे सोनेरे दिसतात. आणि दुसऱ्या दिवशी ही काळी सावळी मुलगी जेव्हा कॉलेजला जायला निघते तेव्हा हे केस काळ्याऐवजी जेव्हा सोनेरी होतात तेव्हा ते सोनेरी दाढी मिशेच्या रूपानं आणखीन चमकायला लागतात आणि नॉर्मल दिसणारी मुलगी आणखीनच विद्रूप दिसायला लागते. नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे, ब्लीच क्रीमनं त्वचेवर साचलेली डर्ट कदाचित ब्लीच होईल, ब्लीच क्रीमनं कदाचित त्वचेवरचे केस पूरक प्रमाणात ब्लीच होतील, परंतु ब्लीच क्रीम्स वापरण्यानं त्वचा कधीही ब्लीच होणार नाही आणि आपल्याला काळ्याचं गोरं कधीही होता येणार नाही. अन्यथा ज्या लोकांना त्वचेवरती काळे डाग असतात अशा लोकांना डॉक्टर्सनी फक्त ब्लीच वापरूनच ते काळे डाग काढून टाकले असते. पण असं होत नाही, कारण ब्लीच त्वचेतल्या मेलानिनपर्यंत पोचू शकत नाहीत, ते केवळ केस ब्लीच करतात. आणि मग अशा वेळेला आणखीन एक प्रश्न पडतो, मग गोरं होतच येणार नाही का? आणि ज्या वेळेला पुन्हा गोरेपणाचा प्रश्न मनात डोकावतो तेव्हा दुसरं उत्तर असतं ते फेअरनेस क्रीमचं. मग हे फेअरनेस क्रीम रोज लावलं की आपण गोरं होऊ? मागल्या वेळेला मी जसं अँटी रिंकल क्रीमबद्दल बोललो तसंच आता मला पुन्हा फेअरनेस क्रीमबद्दल बोलावंसं वाटतं. कॉलेजमध्ये जर आपण रोजच जातो, कॉलेजमध्ये जाताना किती मुली अशा आपण पाहिलेल्या आहेत ज्या जाहिरातीतली क्रीम्स वापरून 15 दिवसात खरंच गोऱ्या गोऱ्या झाल्या. म्हणजे अनेक वर्ष आपण त्या मुलींना बघत येतो, त्या तशाच असतात, त्यांचं रंगरूप तसंच असतं आणि तरीही त्या फेअरनेस क्रीम नियमित वापरत असतात. का? हे त्यांनाही कळत नसतं आणि आपल्यालाही कळत नसतं. पण फेअरनेस क्रीम वापरून कुठेतरी आपण गोरं होतोय हा एक भ्रामक कन्सेप्ट तिच्या डोक्यामध्ये बसलेला असतो आणि ती फेअरनेस क्रीम वापरत असते. पण गंमत अशी की त्वचेमध्ये खूप जास्त मेलानिन साठलेलं असतं, ते त्या मृतपेशींमध्ये. आणि या मृतपेशी न काढता जेव्हा ब्लीचिंग केलं जातं किंवा फेअरनेस क्रीम लावल्या जातं तेव्हा या मृतपेशी खरोखरच रिस्पॉन्ड करत नाहीत. आणि कितीही ब्लीचिंग केलं किंवा कितीही फेअरनेस क्रीम्स वापरले तरी आपल्याला गोरं होता येत नाही. आणि मग जेव्हा खरोखर मनात जिज्ञासा असते की मला माझा रंग उजळ करायचा आहे, किमान उन्हामुळे रापलेली त्वचा असेल तर त्वचेवर जो टॅन साचलेला आहे हा टॅन तरी मला नेमका कमी करायचाच आहे, असं ज्या वेळेला मनात आपल्याला ठाणलं जातं
त्यावेळेला पुन्हा उत्तर एकच असतं की स्किन पीलिंग. स्किन पीलिंग करून ज्या वेळेला मृतपेशी आणि त्यामध्ये साठलेलं एक्सेस मेलानिन आपण कमी करतो त्याच वेळेला आपल्याला गोरं होता येतं. आणि म्हणून गोरं होण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा निवडायला लागते स्किन पीलिंग प्रोसेस. मग हे पीलिंग नेमकं कसं करायचं आणि त्याचं चयन कसं करायचं हे परत एकदा बघूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर रूपदा या कार्यक्रमात. रूपदामध्ये आपलं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आपण बोलतो आहोत स्किन पील विषयी आणि मी तुम्हाला जसं सांगितलं तसं गोरं जर व्हायचं असेल तर आपल्याला स्किन पीलिंग विषयी समजून घ्यायला लागेल. आणि स्किन पीलिंगसाठी नेमकं काय वापरायचं, काय वापरलं जातं ते मला पहिल्यांदा तुम्हाला सांगू द्या. जेव्हा प्रोफेशनल स्किन पीलिंगचा विचार होतो किंवा डॉक्टर्सकडे जाऊन किंवा एखाद्या तज्ज्ञ ब्युटिशियनच्या ब्युटी क्लिनिकमध्ये जाऊन जेव्हा तुम्ही स्किन पीलिंग करता तेव्हा ती पीलिंगसाठी नेमकं काय वापरते. जगभरात आतापर्यंत वापरलं जाणारं सगळ्यात मोठं पीलिंगचं साधन म्हणजे ग्लायकॉलिक ॲसिड किंवा लॅक्टिक ॲसिड. ग्लायकॉलिक ॲसिड आणि लॅक्टिक ॲसिड यांना अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड्स असं म्हटलं जातं आणि ही अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड्स फ्रूट ॲसिड्स म्हणूनही ओळखली जातात. अनेक वर्षांपर्यंत जगभरामध्ये या अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड्सचा कन्सेप्ट नॅचरल ॲसिड्स म्हणून रुजवला जात होता. लोकांना सांगितलं जात होतं की तुमची त्वचा पूर्णपणे उजळण्यासाठी तिचं रंगरूप पालटण्यासाठी आम्ही जी ॲसिड्स वापरणार आहोत ती फ्रूट ॲसिड्स आहेत. खरोखरीच ती फ्रूट ॲसिड्स आहेत, परंतु फळांमध्ये यांचं प्रमाण अतिशय अल्प प्रमाणात असतं आणि ज्यावेळेला पीलिंगसाठी ही वापरली जातात तेव्हा खूपच तीव्र स्वरूपात ही ॲसिड्स वापरली जातात. आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचं ॲसिड म्हणजे ग्लायकॉलिक ॲसिड. ग्लायकॉलिक ॲसिड याचा मॉलिक्युलर साईज इतका छोटा आहे की त्वचेवर लावल्यानंतर याचे मॉलिक्युल्स झपाट्यानं त्वचेच्या आत शिरतात. हे गंमत बघा, त्वचेच्या ज्या मृतपेशी आहेत त्या सगळ्या एका सिमेंटिंग मटेरियलनं जोडलेल्या आहेत आणि याच्यामध्ये गॅप अतिशय कमी असते. आणि ही गॅप ओलांडून कुठेतरी आतपर्यंत जर शिरायचं असेल तर एक अतिशय छोटा मॉलिक्युलर साईज असलेला पदार्थ जो या सिमेंटिंग मटेरियलला विरघळवू शकेल असा आवश्यक होता. आणि असा पूरक पदार्थ सापडला तो उसाच्या रसामध्ये. उसाच्या रसापासून आयसोलेट केलं गेलं ते ग्लायकॉलिक ॲसिड. आणि हे ग्लायकॉलिक ॲसिड नावाचं केमिकल अतिशय तीव्र केमिकल आहे जे त्वचेवर लावल्यानंतर झपाट्यानं त्वचेच्या आत शिरतं. मृतपेशींच्या मधलं सिमेंटिंग मटेरियल डिझॉल्व्ह करून या सगळ्या मृतपेशी विलग करतं आणि त्वचेवरनं झपाट्यानं पीलिंग व्हायला लागतं. म्हणजे मृतपेशी लिटरली सोलून अजगराच्या स्किनवरनं जसे स्केल्स दिसावेत तसे त्वचेवर स्केल दिसायला लागतात आणि हे स्किन डेड टिश्यूचं आवरण सोडून देतं आणि मग आतल्या नवीन पेशी इथे शिल्लक उरतात. पण इथे एक अडचण पण आहे. ग्लायकॉलिक ॲसिड इतकं तीव्र आहे की त्याला बॅलन्स करणं अतिशय कठीण जातं आणि खूपदा हे ग्लायकॉलिक ॲसिड त्वचेच्या अगदी आतल्या थरापर्यंत पोचतं आणि मृतपेशींबरोबर जिवंत पेशींनाही डॅमेज करतं. खूपदा लिटरली स्ट्रॉंग 50-70% दरम्यान ग्लायकॉलिक ॲसिड जेव्हा वापरलं जातं तेव्हा त्वचा भाजून निघते. ही त्वचा भाजणं म्हणजे आतपर्यंत त्वचा डॅमेज होणं. आणि मग या दृष्टीनं जेव्हा एक धास्ती लोकांच्या मनात बसायला लागली त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे प्युअर ग्लायकॉलिक ॲसिडचा वापर. ग्लायकॉलिक ॲसिडचा वापर हा खरं तर आता जुना व्हायला लागला आहे. जगभरामध्ये नवनवीन ॲसिड्स, नवनवीन पीलिंग एजंट्स उपलब्ध असताना आजही भारतामध्ये अनेक डॉक्टर्स आणि अनेक तज्ज्ञ ब्युटिशियन्स अजूनही स्किन पीलिंगसाठी ग्लायकॉलिक ॲसिड वापरतात. ही खरं तर चुकीची बाजू आहे. पण याच ग्लायकॉलिक ॲसिडला आणखीन एक पर्याय निवडला गेला तो म्हणजे लॅक्टिक ॲसिड. लॅक्टिक ॲसिड म्हणजे दह्यामध्ये मिळणारं लॅक्टोबॅसिलायमुळे दुधावर जी प्रक्रिया घडते त्या प्रक्रियेत या लॅक्टिक ॲसिडची निर्मिती होते. आणि मग लोकांनी प्रयत्न केला ते या लॅक्टिक ॲसिडचा वापराचा जेणेकरून त्वचेचं पीलिंग होईल. लॅक्टिक ॲसिडच्या वापरामुळे त्वचेचं स्किन पीलिंग तर व्हायला लागलं, परंतु ग्लायकॉलिक ॲसिड एवढा सुंदर रिझल्ट या ॲसिडला देता येत नव्हता आणि म्हणून लॅक्टिक ॲसिड पील्स फक्त मर्यादित राहिली ती फेअरनेस पील्स म्हणून. जेव्हा त्वचेवरती टॅन साठलेला असतो हा टॅन कमी करण्यासाठी लॅक्टिक ॲसिड पीलचा वापर केला गेला. आणि मग लॅक्टिक ॲसिड स्किन
पीलिंगसाठी वापरल्या जातं आणि त्याने त्वचा गोरी होते हे लक्षात आल्यानंतर लोकांनी सांगायला सुरुवात केली की दही रोज चेहऱ्याला लावल्याने पण पीलिंग होईल आणि आपण गोरे होऊ. तर हा भाग विसरून चालायला हवा, कारण दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण अतिशय कमी असतं आणि इतक्या कमी प्रमाणामध्ये जेव्हा दही आपण चेहऱ्याला लावतो त्यावेळेला पीलिंग अजिबात शक्य होत नाही. जोपर्यंत डायरेक्ट लॅक्टिक ॲसिड आपण वापरत नाही तोपर्यंत त्वचेचं पीलिंग होऊ शकत नाही आणि म्हणून चेहऱ्याला फक्त दही लावल्यानं त्वचेचं पीलिंग होतं आणि रंग उजळतो ही जर संकल्पना मनात असेल तर ती चुकीची आहे. नुसतं दह्यानं स्किनचं पीलिंग होऊ शकत नाही. त्याचबरोबर ग्लायकॉलिक ॲसिडचा वापर आणखीन अनेक पद्धतीने केला गेला. होम केअरसाठी ग्लायकॉलिक ॲसिडचे डायल्युटेड क्रीम्स जे 6% 10% क्रीम्स वापरले गेले, पण हे क्रीम्स जेव्हा पूरक प्रमाणामध्ये सनस्क्रीन्स बरोबर वापरले जात नाही त्यावेळेला त्वचेवरचा टॅन निघून गोरं होण्याऐवजी त्वचा आणखीन काळवंडायला लागते. असे सगळे प्रकार जेव्हा अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड्सच्या बाबतीत लक्षात यायला लागले तेव्हा पील्सवरचं संशोधन आणखीन वाढत गेलं. पील्स आपल्याला नेमके कसे वापरता येतील, पील्समुळे आपल्याला नेमकं काय करता येईल याविषयी संशोधन सुरू असताना भारत कदाचित खूप मागे राहिला आणि इतर जगातल्या देशांनी खूप प्रगती केली पीलिंगच्या या सेगमेंटमध्ये. पीलिंग करत असताना फक्त ॲडव्हान्स पील्स वापरून चालणार नाहीत तर त्याच्याबरोबर आपल्याला होम केअर पील्सही वापरायला लागतील हे विसरून चालणार नाही. आणि होम केअर पील्स नेमकं गोरं होण्यासाठी कशी मदत करतात परत आपण बघूया एका छोट्याशा ब्रेकनंतर. परत एकदा स्वागत रूपदा या कार्यक्रमात. सौंदर्यविषयक गोष्टींसाठी आपण बोलत आहोत स्किन पील्सवर. गोरं कसं व्हायचं हा विचार करताना पुन्हा पील्सविषयी एक प्रश्न येतो, कारण पील्स वापरायला सुरुवात केली आणि ते रोज वापरायला लागलं की नेमकं काय होईल असा प्रश्न आपल्या मनात घोंगावत असतो. तर प्रथम लक्षात घ्या की पील्स आपण जेव्हा म्हणतो तेव्हा एक्सफोलिएटर्स आणि पील्स असे दोन भाग आपण केलेले आहेत. एक्सफोलिएटर्स हे अतिशय माइल्ड पील्स आहेत आणि पील्स हे तीव्र स्वरूपाचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गंमत अशी की खरंच जर आपल्याला गोरं व्हायचं असेल, आपली त्वचा पूर्णपणे सुधारायची असेल, तर होम केअर पील्स आपल्याला रोजही वापरायला काहीच हरकत नाही. आणि मग असा प्रश्न पडतो की पील्स जर त्वचेवरती आपण रोज वापरली तर आपली त्वचा पातळ होणार नाही, आणि त्वचा पातळ होता होता ती झिजून आपल्याला आणखीन तर त्रास होणार नाही. छे, असं अजिबात घडू शकत नाही, कारण ज्या वेळेला अँड्रोजन्सच्या प्रभावानं नवीन पेशी झपाट्यानं तयार होतात आणि मृतपेशी गळून पडतात तेव्हा तरुण वयामध्ये आपली त्वचा पातळ होत नाही तर आणखीन हेल्दी होते, आणखीन सुंदर होते. तसंच जेव्हा आपण बाहेरून पीलिंग करतो त्यावेळेला आतल्या नवीन पेशींच्या निर्मितीला एक उत्तेजना बाहेरून मिळते आणि म्हणून नियमित एक्सफोलिएशन, नियमित फक्त त्वचेवरच्या मृतपेशी काढून टाकण्याचा उद्योग जर आपण सुरू केला तर पुन्हा आतल्या नवीन पेशी उत्तेजित होतील आणि झपाट्यानं नवीन पेशी तयार व्हायला लागतील. जे लक्षात येतंय ही खरी तर रिज्युविनेशनची प्रोसेस आहे, म्हणजे पुन्हा मृतपेशींचं प्रमाण कमी करून जिवंत पेशींचं प्रमाण त्वचेमध्ये जर वाढवायचं असेल तर आपल्याकडे एकमात्र पर्याय शिल्लक उरतो तो म्हणजे स्किन पीलिंगचा. आणि मग या स्किन पीलिंगबद्दल जे संशोधन सुरू आहे त्यातनं एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात आली की त्वचेचे अनेक प्रकार आहेत. ड्राय स्किन, मॅच्युअर स्किन, ऑइली स्किन, सेन्सिटिव्ह स्किन. आणि जर एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्किन्स असतील तर काय सगळ्या प्रकारच्या स्किनसाठी फक्त ग्लायकॉलिक ॲसिड वापरून आपल्याला चालेल? ग्लायकॉलिक ॲसिड वापरल्यानंतर सगळ्या प्रकारच्या त्वचावर आपल्याला समतोल परिणाम दिसून येईल? हे प्रश्न जेव्हा भेडसावायला लागले त्यावेळेला खरं तर ग्रेडेड पील्सची निर्मिती सुरू झाली. आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की भारतातलं सगळ्यात पहिलं ग्रेडेड पील्सचं संशोधन आणि ग्रेडेड पील लॉन्च करण्याचं काम केलं ते आम्ही. आणि हे ग्रेडेड पील्स त्वचेवरती कसे काम करतात तर ग्रेडेड पील्स तयार करतानाच ड्राय स्किनसाठी वेगळे पील्स तयार केले गेले, ऑइली स्किनसाठी वेगळे पील्स तयार केले गेले, मॅच्युअर आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी वेगळे पील्स तयार केले गेले.
आणि घरी रोजच्या वापरायचे एक्सफोलिएटर्स आणि प्रोफेशनल पील्स यांच्यामध्ये एक सीमारेखा आखून हे वेगवेगळे पील्सच निर्माण केल्या गेले. त्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला त्वचा पूर्णपणे पालटून टाकायची असते, एखाद्या मुलीचं लग्न ठरत नसतं कारण तिची त्वचा खराब असते, आणि मग ती पूर्ण त्वचा पालटून जर तुम्हाला खरोखरीच सुंदर व्हायचं असेल तर त्यासाठी अनेकविध सुंदर उपाय आमच्याकडे आहेत. प्रोफेशनल पील्स वापरून आपण त्वचेला क्लिनिकल ट्रीटमेंट देऊन इम्प्रूव करू शकतो, आणि हीच इम्प्रूव्हमेंट आपण कंटिन्यू करू शकतो ती होम केअर पील्स वापरून. म्हणजे गंमत लक्षात घ्या, एखाद्या डेंटिस्टकडे आपण गेलो आणि दात पूर्ण साफ करून घेतले, आता दात किती दिवस घासायचे नाहीत? तुम्ही म्हणाल काय विचित्र प्रश्न आहे, ओ दात रोज घासायला लागणार. तसंच त्वचेचं असतं. एखाद्या प्रोफेशनल क्लिनिकमध्ये जाऊन जेव्हा तुम्ही स्किन पील करून घेता तेव्हा ती स्किन पील केल्यानंतर रोज साठणारे मृत पेशी, रोज साठणारे डेड सेल्स पुन्हा पुन्हा रोजच्या एक्सफोलिएशन काढून टाकणं अतिशय गरजेचं असतं. त्यामुळे आपण त्वचा पातळ करत नाही, त्यामुळे आपण त्वचा तिची झीज होऊ देत नाही, तर पुन्हा नवीन पेशींना उत्तेजित करत असतो. आणि म्हणून प्रोफेशनल पील्स कधीतरी वापरून त्याबरोबर होम केअर पील्स जेव्हा आपण नियमित वापरायला लागतो त्यावेळेला मृत पेशींचं प्रमाण त्वचेतलं कमी होतं, जिवंत पेशींचं प्रमाण वाढतं, आणि परिणामी त्वचेतलं मेलॅनिनचं प्रमाणही कमी होतं, कारण मेलॅनिन साठलेलं असतं ते या मृत पेशींमध्ये. पीलिंगद्वारे जेव्हा तुम्ही या मृत पेशी काढून टाकता त्यावेळेला मेलॅनिनही त्वचेतनं निघून जातं आणि रंगद्रव्य कमी झालं की त्वचा उजळ दिसायला लागते. मग या उजळ दिसणारी त्वचेमध्ये जिथे नवीन पेशींचं प्रमाण जास्त असतं तिथे मॉइश्चर होल्डिंग कपॅसिटीही जास्त असते. म्हणजे ही त्वचा हायड्रेटेड असते, सुंदर दिसत असते, आणि या अशा हायड्रेटेड स्किनला फक्त थोडंसं एक सनस्क्रीनचं प्रोटेक्शन दिलं किंवा उन्हात जाताना पूर्णपणे कव्हर करून जर गेलं तर ही त्वचा अशीच्या अशी सुंदर अनेक दिवसांसाठी आपल्याला राखता येते. आणि म्हणून सौंदर्य साधनेचा विषय घेतला, आपल्याला सुंदर व्हायचं असलं, गोरं व्हायचं असलं, तरुण व्हायचं असलं, चेहऱ्यावरचे काळे डाग काढायचे असले, हायपर पिगमेंटेशन कमी करायचं असलं, डोळ्याची काळी वर्तुळं कमी करायची असली, किंवा ओठाभोवतीचा काळेपणा म्हणजे मारुती ब्रँकलेस जरी कमी करायचा असला तरी आपल्या समोर एकच पर्याय उरतो आणि तो म्हणजे स्किन पीलिंग. स्किन पीलिंगमुळे इतके सारे परिणाम तर आपल्याला मिळतातच, त्याबरोबर आणखीन एक सुंदर आपल्याला उपयोग पील्सचा होतो, तो म्हणजे जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसं स्किनचं पीएच कुठेतरी डिस्टर्ब व्हायला लागतं. पीएच म्हणजे नेमकं काय? तर त्वचेवरचं एक आम्ल आवरण, ॲसिड एनॅमल, ज्याच्यामुळे आपली स्किन अतिशय प्रोटेक्टेड राहते आणि या ॲसिड एनॅमलमुळे आपल्या त्वचेवरती एक सुंदर ग्लो नियमित राहत असतो. जेव्हा आपण तरुणपणातून पुढे मॅच्युरिटीकडे वाटचाल करतो तेव्हा मृत पेशींचं प्रमाण वाढतं आणि त्याचबरोबर आपलं पीएच त्वचेचं कुठेतरी थोडंसं डिस्टर्ब व्हायला लागतं. रोज होम केअरसाठी जेव्हा आपण ॲसिडिक पील्स वापरतो तेव्हा या होम केअर पील्सचा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम म्हणजे त्वचेचा पीएच पुन्हा बॅलन्स करणे. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की होम केअर पील्स नियमित वापरण्यानं त्वचा कुठेही डॅमेज होत नाही, त्वचा कुठेही डिस्टर्ब होत नाही, तर त्वचेचा पीएच पुन्हा बॅलन्स होतो आणि आपण सुंदर दिसायला लागतो. पुढल्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत ग्रेडेड पील्समधल्या ग्रेड 1 पीलविषयी, जे ड्राय स्किनसाठीचं सर्वोत्तम पील आहे. आणि तुम्हाला अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील, अनेक समस्या असतील, या तुमच्या समस्या आम्हाला ईमेलद्वारे निश्चित पाठवा rahul@rahulphate.com किंवा info@rahulphate.com या आमच्या मेल ID वरती. तुमच्या समस्यांना उत्तरं देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू. आणि पुढच्या रूपदाच्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत ग्रेड 1 पीलवरती, ज्या लोकांची स्किन ड्राय आहे ती पूर्ववत सतेज, सुंदर, गोरी आणि टवटवीत करण्यासाठी ग्रेड 1 पील्स कसे वापरायचे आपण बघणार आहोत पुढच्या रविवारी दुपारी 3:30 वाजता रूपदा या कार्यक्रमात.